इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन द प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन ओके नाव इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरीन अँड कॉम्पोजिशन ऑफ युरिन म्हणजे मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं आहे की युरीन कसं तयार होतं त्याच्यामध्ये आपण प्रोसेस बघितले आहेत नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरवरून त्याच्या प्रत्येक पार्टचं आपण फंक्शन बघितलेलं आहे आणि फायनली युरिन तयार कसं होतं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आता या लेक्चरला आपण युरिनचं कॉन्सन्ट्रेशन आणि कम्पोजिशन कसं होतं ते बघायचं आहे ओके इन द किडनी ऑफ ह्युमन बिईंग देर इज अ काउंटर करंट मेकॅनिझम इज प्रेझेंट ओके आता काउंटर करंट मेकॅनिझम काय आहे बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिनमधला हा पार्ट आहे काउंटर करंट मेकॅनिझम इन द किडनी ड्यू टू द लो वॉटर इनटेक ऑर हाय वॉटर लॉस ड्यू टू द स्वेटिंग ह्यूमन कॅन प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेटेड युरिन म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे बघा की अशा काही कंडिशन्स असतात ह्युमन बीईंगमध्ये की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त वॉटरचा लॉस होतो ओके मग ते कशामुळे होतो तर त्याला दोन कारण असू शकतात तर जास्तीत जास्त आता वॉटर कमी असण्याचं बॉडीमध्ये कंडिशन कधी येऊ शकते म्हणजे वॉ बॉडीमध्ये वॉटर कमी आहे अशा केसेस कशामुळे शकतात तर त्यासाठी दोन केसेस असू शकतात एक तर कमीत कमी पाण्याचा इंटेक केल्यामुळे म्हणजे कमीत कमी पाणी आपण पिल्या पिल्यामुळे वॉटरची क्षमता कमी असू शकते म्हणजे पाण्याची क्षमता कमी असू शकते नाहीतर दुसरं कारण कुठलं असणार आहे हाय वॉटर लॉस म्हणजे जास्तीत जास्त वॉटरचा लॉस होणे बॉडीमधून ओके मग हा वॉटरचा लॉस कशा थ्रू होऊ शकतं ड्यू टू द स्वेटिंग म्हणजे आपल्याला जो घाम येतो स्वेटिंग त्याच्यामार्फत वॉटरचा लॉस होऊ शकतो ह्युमन कॅन प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेटेड युरिन आता आपल्याला माहिती आहे की युरिनमध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे वॉटरचं असतं आणि जर बॉडीमधून जर वॉटर लॉस व्हायला हो लागलं तर ऑबवियसली रिझल्ट काय असणार आहे त्याचा कॉन्सन्ट्रेटेड युरिन असणार आहे म्हणजे या युरिनमध्ये वॉटरचा कंटेंट कमी असणार आहे ओके त्याला कॉन्सन्ट्रेटेड युरिन म्हणतात की ज्याच्यामध्ये युरियाचं प्रमाण जास्त असणार टू ओवरकम दिस प्रॉब्लेम देर इज अ काउंटर करंट मेकॅनिझम इन द ह्युमन किडनी आता हे काउंटर करंट मेकॅनिझम कशासाठी आहे तर हा जो प्रॉब्लेम आहे कॉन्सन्ट्रेटेड युरिनचा त्याच्यासाठी आपल्याकडे काउंटर करंट मेकॅनिझम आहे आता जनरली धिस काउंटर करंट मेकॅनिझम इज ऑकर्स ॲट दी लूप ऑफ हेनलेज ओके आता तुम्ही तुम्हाला स्क्रीनवर एक डायग्रॅम दिसेल लूप ऑफ हेनलेची डायग्राम इथं आहे नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमधला मधला पार्ट लूप ऑफ हेनले याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की दोन पार्ट असतात असेंडिंग लिम आणि डिसेंडिंग लिम सगळ्यात पहिला बघा यू टे यू शेपडं स्ट्रक्चर आहे या लूप ऑफ हँडलेचं त्याच्यामध्ये पहिली जी ट्यूब आहे जी खालच्या दिशेनं जाते त्याला डिसेंडिंग लिंब असे म्हणतात आणि दुसऱ्या साईडला खालून वर जाणारी जी ट्यूब आहे त्याला असेंडिंग लिंब असे म्हणतात आता या लूप ऑफ हँडलेच्या दोन्ही लिंब्जमुळे लिंब्सपाशी काउंटर करंट मेकॅनिझम आपल्याला बघायला मिळते ओके okay, आता ते कसं होते काउंटर करंट मेकॅनिझम द फ्लो ऑफ फ्लुईड इज इन अपोजिट डायरेक्शन थ्रू बोथ द लिम्स म्हणजे या दोन्ही लिम्स असेंडिंग आणि डिसेंडिंग लिम यांच्यामधून फ्लुइड अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्लो होत असतं ऑब्वियसली कारण इकडच्या साईडला वॉटर वरून खाली किंवा फ्लुईड वरून खाली येणार आहे डिसेंडिंग लिममध्ये आणि असेंडिंग लिममध्ये जे काही फ्लुईड आहे ते खालून वरती जाणार आहे म्हणून ते अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे इट इज कॉल्ड ॲज काउंटर करंट मेकॅनिझम काउंटर करंट मेकॅनिझम का म्हटलेलं आहे तर एका साइडला डिसेंडिंग लिंब आहे जिथं फ्लुईड वरून खाली फ्लो होतं आणि दुसऱ्या साईडला असेंडिंग लिंब आहे जिथं फ्लुईड जे आहे ते खालून वरती पास होत ओके इन द रिजन ऑफ द डिसेंडिंग लिंब वॉटर डिफ्युजेस फ्रॉम टिब्युलर फुईड टू टुशी फ्लू ओके आता बघा इथं बघा पहिल्यांदा आपण डिसेंडिंग आणि असेंडिंग लिम्प काय आहे समजून घेऊया ओके द वॉल ऑफ डिसेंडिंग लिंप इज थीन वॉल्ड अँड परमिएबल टू वॉटर मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन बघत असताना सांगितलं होतं डिसेंडिंग आणि असेंडिंग लिमबद्दल जी डिसेंडिंग लिंब आहे ती थीन वॉल्ड आहे आणि परमिएबल टू वॉटर म्हणजे काय की त्याच्यामधून वॉटर आत येऊ शकतं किंवा बाहेर जाऊ शकतं हे कोणामध्ये आहे तर डिसेंडिंग लिम्बमध्ये डिसेंडिंग लिम्प इज थीन वॉल्ड अँड परमिएबल टू वॉटर इन द रिजन ऑफ द डिसेंडिंग लिंब वॉटर डिफ्युजेस फ्रॉम ट्युब्युलर फ्लुईड टू द टिश्यू फ्लुईड आता इथं बघा ट्युब्युलर फ्लुइड आणि टिश्यू फ्लुईड हा काय भाग आहे नेफ्रॉनच्या आतमधला जो भाग okay, आहे दॅट इज कॉल्ड ॲज ट्युब्युलर फ्लुईड ओके आतमध्ये जे फ्लुईड असणार आहे ते ट्युब्युलर फ्लुईड असणार आहे आणि टिश्यू फ्लुईड म्हणजे काय असणार आहे नेफ्रॉन सोडून बाहेरच्या ज्या सेल्स असणार आहेत त्यांच्यामध्ये टिश्यू फ्लूड असणार आहे बरोबर मग इथं काय आहे इन द रिजन ऑफ दी डिसेंडिंग लिम्प वॉटर डिफ्युजेस फ्रॉम ट्युब्युलर फ्लुइड टू टिश्यू फ्लुईड म्हणजे डिसेंडिंग लिंब जी पहिली आहे वरून खाली जाते तिथं काय होतं वॉटर हे नेफ्रॉनमधून पास होत ओके okay. डिफ्युजन आतून बाहेर होत ओके okay. आणि याच्या विरुद्ध द वॉल ऑफ असेंडिंग लिंब इज थिक वॉल्ड अँड इम्पर्मिएबल टू वॉटर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आधी की जो दुसरा असेंडिंग लिंब आहे जो खालून वरती जातो तो थिक वॉल्ड आहे आणि इमपर्मिएबल टू वॉटर म्हणजे याच्यातून वॉटर आतही येऊ शकत नाही आणि बाहेरही जाऊ शकत नाही इमपर्मिएबल टू वॉटर आहेत बट दिस असेंडिंग लिम्प कॅन रिॲबसॉप एन ए प्लस अँड सी एल मायनस फ्रॉम ट्युब्युलर फ्लुईड टू टिश्यू फ्लुईड आता इथं बघा हे इमपर्मिएबल टू वॉटर आहेत असेंडिंग लिम्प पण ते कोणासाठी परमिएबल आहेत एन ए प्लस अँड सी एल मायनस सोडियम आणि क्लोराईडसाठी काय आहे ते रेप रेअपसअप करू शकतात कुठून कुठं तर ट्युब्युलर फ्लुईड म्हणजेच नेफ्रॉनमधून टिश्यू फ्लुइड बाहेरच्या सेल्समध्ये ते पास करू शकतात म्हणजे एक एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की डिसेंडिंग लिममध्ये काय होतं तर नेफ्रॉनमधून बाहेर वॉटर पास केलं जातं पण असेंडिंग लिममध्ये वॉटर पास होऊ शकत नाही तर तिथं एन ए प्लस आणि सी एल मायनस पास होऊ शकतं हा डिफरन्स आहे या दोन्हींच्यामधला ड्यू टू धिस टिश्यू फ्लुईड सराउंडिंग टू द डिसेंडिंग लिम बिकम्स कॉन्सन्ट्रेटेड आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळी ओके डिसेंडिंग लिममधनं डिसेंडिंग लिममध्ये जे टिश्यू फ्लुईड आहे त्याच्या सराउंडिंग असणारं टिश्यू फ्लुईड ओके इट बिकम्स कॉन्सन्ट्रेटेड अँड रिझल्टिंग इन टू मुव्हिंग ऑफ वॉटर फ्रॉम डिसेंडिंग लम टू टिश्यू फ्लुईड बाय दी ऑस्मॉसिस आता इथं काय होतं बघा एन ए सी एलचं ज्यावेळी रिॲब्सॉब्शन uh, टिश्यू फ्लुईडमध्ये होतं त्यावेळी टिश्यू फ्लुईड जे आहे ते कॉन्सन्ट्रेटेड होतं बरोबर ऑब्वियसली असणार आहे ज्यावेळी एन ए प्लस सी एल मायनस हे टिश्यू फ्लुईडमध्ये येणार आहेत त्यावेळी ते कॉन्सन्ट्रेटेड होणार तिथं वॉटरची कमतरता असणार आहे मग अशावेळी काय होतं वॉटर जे नेफ्रॉनमध्ये आहे जे डिसेंडिंग लिममध्ये आहे ते टिश्यू फ्लुईडमध्ये पाठवलं हो जात आणि कुठल्या प्रोसेसने तर ऑस्मॉसिसमुळे ते पाठवलं हो जात ओके ही एक प्रोसेस झाली की ज्यावेळी एन ए आणि सी एल टिश्यू फ्लुईडमध्ये जास्त होतील त्यावेळी टिश्यू फ्लुईड हे कॉन्सन्ट्रेटेड होईल म्हणूनच डिसेंडिंग लिममधून वॉटर जे आहे ते बाहेर पाठवलं जातं ओके दुसरीकडे फॉर दी मोर वॉटर रिटेन्शन पिट्युटरी ग्लॅन्ड सिक्रेट्स ए डी एच अँटी डायुरेटिक हार्मोन आता हा काउंटर करंट मेकॅनिझमचा हा एक पहिला पार्ट आहे की जिथं वॉटर ॲप्सऑप केलं बाहेर पाठवलं जातं किंवा आतमध्ये घेतलं जातं दुसरी केस आहे की ज्याच्यामध्ये वॉटरचं रिटेन्शन म्हणजे वॉटर जास्तीत जास्त बॉडीमध्ये ठेवण्यासाठी पिट्युटरी ग्लँड ए डी एच सिक्रीट करते पिट्युटरी ग्लँड आपल्याला मास्टर एन्डोक्राईन ग्लँड असे म्हणतात त्याला आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स सिक्रीट करतो ओके okay, जे आपल्या बॉडीसाठी उपयुक्त आहे त्यातलाच एक हार्मोन आहे ए डी एच अँटी डायुरेटिक हार्मोन म्हणतात okay, याला ओके लक्षात ठेवा हे तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो किंवा शॉर्ट फॉर्म देऊन फुल फॉर्म त्यातला अयोग्य फुल फॉर्म ओळखा असं सुद्धा दिलं जाऊ शकतं अँटीडायुरेटिक हार्मोन असे म्हणतात आता हे अँटीडायुरेटिक हार्मोन नेमकं करतं तरी काय द ए डी एच मेक्स सेल ऑफ कलेक्टिंग ट्यूबल मोर परमिएबल टू वॉटर बघा ही इथं लक्षात घ्या आता की जे कलेक्टिंग ट्युब्यूल आहे डी सी टी नंतरचा जो पार्ट आहे कलेक्टिंग डक्ट अँड कलेक्टिंग ट्यूब आता इथं सुद्धा परमिएबिलिटी वाढवतं म्हणजे समजा जे ज्यावेळी नेफ्रॉनमधून फ्लुईड पास होतं त्यावेळी जास्तीत जास्त वॉटर ॲब्सॉर्ब करून घेतलं जातं पण समजा काही प्रमाणात वॉटर जर नेफ्रॉनमध्ये राहिलं असेल आणि वॉटरची जर आवश्यकता असेल आपल्याला तर पिट्युटरी ग्लँड काय करते ए डी एचला ॲक्टिवेट करते अँटीडायुरेटिक हार्मोनला आणि हे डायुरेटिक हार्मोन काय करतो लास्टला नेफ्रॉनच्या लास्टला जे काही कलेक्टिंग ट्युब्युल आहेत त्यांची परमियाबिलिटी वाढवतं कोणासाठी वॉटरसाठी मग याचा परिणाम काय होतं तर अजून जे काही वॉटर शिल्लक का आहे ते सुद्धा वॉटर ॲबसॉब करून घेतलं जातं नेफ्रॉनमधून म्हणजे आपल्या बॉडीमध्ये वॉटर अजून जास्त प्रमाणात राहू शकेल वेन देअर इज फ्लो ऑफ कॉन्सन्ट्रेटेड युरिन टेक्स प्लेस द युरिया एंटर्स इंटू टिश्यू फ्लूईड अँड अगेन एंटर इंटू ट्युब्युलर फ्लुईड अँड एक्सक्रिएटेड थ्रू द युरिन आता ही मेकॅनिझम खूप इम्पॉर्टंट आहे हे बघा तुमच्या लक्षात येते का म्हणजे आपल्याला माहिती आहे की नेफ्रॉनमधून ब फ्लूइड पास होतं त्याच्यातून युरिया पास होतो म्हणजेच युरिन आणि युरिन बॉडीच्या बाहेर टाकलं जातं समजा ह्या युरिनची क्वांटिटी जर जास्त ह्या युरियाची क्वांटिटी जर युरिनमध्ये जास्त असेल ओके म्हणजे खूपच प्रमाण झालं तर हे सगळं आहे जे तसं पाठवलं जात नाही मग मग नेफ्रॉनवर जास्त ताण येईल मग अशावेळी काय केलं जातं तर नेफ्रॉनमधून काही युरिया परत सेल्समध्ये पाठवलं जातं टिश्यू सेल्समध्ये ओके म्हणजे जेवढा बाहेर टाकू शक शकतात तेवढं टाकलं जातं युरिया बाहेर युरिनमधून पण एक्सेस जे युरिया आहेत ते बाहेर न टाकता परत टिश्यू सेल्समध्ये पाठवतात परत ते टिश्यू फ्लुईडमधून ब्लडच्या माध्यमातून परत किडनीमध्ये येतात सॉरी परत किडनीमध्ये येतात मग नेफ्रॉनमध्ये येतात आणि मग नेफ्रॉनमधून ते एक्सक्रीट केले जातात म्हणजे हीसुद्धा मेकॅनिझम आपल्याकडे आहे काही केसेसमध्ये होऊ शकतं की युरिया जास्तच प्रमाणात तयार झालेला आहे पण तो नेफ्रॉनमधून जर सगळा पास करायला लागला एकाच वेळी तर नेफ्रॉन सेल्स से डॅमेज होऊ शकतात मग अशावेळी नेफ्रॉन काय करतं जेवढं आपल्याला बाहेर टाकता येईल तेवढं टाकतं आणि जे एक्सेस आहे ते परत टिश्यूमध्ये पाठवलं हो जातं परत ते किडनीमध्ये टिश्यूमधून येतं परत नेफ्रॉनमध्ये येतं आणि परत बाहेर टाकलं जातं सुद्धा मेकॅनिझम आपल्याला इथं बघायला मिळते द वॉटर रिॲब्सॉप्शन टेक्स प्लेस व्हेन फ्युइड मूव्ज थ्रू कलेक्टिंग ट्युब्यूल ड्यू टू द ॲक्शन ऑफ ए टी एच आता पहिल्या केसमध्ये आपण काय बघितलेलं काउंटर करंट मेकॅनिझम की ज्याच्यामुळं वॉटर नेफ्रॉनमधून टिश्यू फ्लुईडमध्ये पाठवलं जातं डिसेंडिंग लिम पण दुसरी एक मेकॅनिझम काय आहे ए डी एच सुद्धा वॉटरचं रिॲप्स असून जास्त प्रमाणात होतं ॲक्टिवेशन ऑफ ए डी एच केल्यामुळं आणि हे कोण करतं तर पिट्युटेडिकला तर अशा प्रकारे युरिनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्याचं काम एकतर ही काउंटर करंट मेकॅनिझम करते आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिट्युटरी ग्लँड करतं ए डी एचच्या माध्यमातून तर ह्या दोन्ही प्रोसेस काउंटर करंट मेकॅनिझम अँड ॲक्शन ऑफ ए डी एच विल गोईंग टू मेंटेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन इन द बॉडी हा पार्ट तुम्हाला समजला असेल की युरिनचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर काय होतं जास्त झालं तर काय होतं वॉटरची क्वांटिटी कशी मेंटेन केलं जाते है? हे इथं आपल्याला काउंटर करंट मेकॅनिझम आणि ॲक्शन ऑफ एचच्या माध्यमातून सांगितलेली आहे आफ्टर दिस द नेक्स्ट पार्ट इज कम्पोजिशन ऑफ द युरिन आता हा पण पार्ट बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारलेला आहे कम्पोजिशन ऑफ युरिन गिव्ह कम्पोजिशन ऑफ युरिन मग याच्यामध्ये काय येतं तर जनरली युरिन कशापासून बनलेलं आहे कसं बनलेलं आहे त्याचे कॉम्पोनंट्स काय काय आहेत आणि रेग्युलेशन कसं केलं जातं हा सुद्धा भाग आपल्याला इथं आहे ना कंपोजिशन ऑफ युरिन द नॉर्मल युरिन इज पेल येलो कलर्ड ट्रान्सपरंट फ्लुईड आता आपल्याला माहीत आहे युरिन एव्हरी वन इज ॲक्सक्रिटेड युरिन एव्हरी डे ओके सो युरीन इट इज पेल येलो कलर्ड ट्रान्सपरंट फ्लुईड हे एक ट्रान्सपरंट फ्लुईड आहे आणि त्याचा जो कलर आहे तो पेल येलो कलर असतो युरिनचा द येलो कलर इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ युरोक्रोम पिगमेंट दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट हे कायम लक्षात ठेवा की येलो कलर जो आहे युरिनला तो कशामुळे आहे तर युरोक्रोम पिगमेंटमुळे आहे ओके इट कॅन बी इन द एक्झाम्स फॉर मल्टिपल चॉईस ओके

याच्यातूनच युरिनचं कंपोजिशन ठरले कॉन्सन्ट्रेशन किंवा कंपोजिशन ठरलेलं ज्याचं प्रमाण जास्त असेल त्याप्रमाणे युरिनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला किंवा कंपोजिशन बघायला मिळेल ओके आता इथं बघा द युरिन इज कम्पोज ऑफ नाईंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ वॉटर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की युरिनमध्ये पंच्याण्णव टक्के वॉटर असतो बघा वॉटर युरिनमध्ये पंच्याण्णव टक्के वॉटर असतं जेवढं काही आपण युरिन प्लस टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट युरिया वॉटर नंतर सगळ्यात जास्त क्वांटिटी कोणाची आहे युरियाची कारण युरियाच आपल्याला बॉडीच्या बाहेर टाकायचं आहे त्या म्हणून त्याला युरिन म्हणतो युरिया इन द वॉटर इज कॉल्ड ॲज युरिन ओके सो so, सगळ्यात जास्त क्वांटिटी वॉटरची असते पंच्याण्णव टक्के त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला असणार आहे युरिया ज्याचं दोन पॉईंट पाच टक्के कॉन्सन्ट्रेशन असणार देन अदर कॉम्पोनंट्स लाईक युरिक ॲसिड क्रियाटिनिन अँड युरोक्रोम पिगमेंट आता युरिक ॲसिड ऑब्वियसली काही युरिया यांचं कन्व्हर्जन युरिक ॲसिडमध्ये झालं असणार आहे बॉडीमध्ये जर युरिया जास्त वेळ राहिला असेल तर युरिक ॲसिडमध्ये सुद्धा कन्व्हर्जन होत क्रियाटिनिन Uh, है कि क्रियाटीन इन फॉस्पेट आपण बघितलेला आहे की जो बॉडीमध्ये असतो त्याचं कन्व्हर्जन क्रियाटिनमध्ये होतं आणि हा एक वेस्ट प्रोडक्ट आहे तोसुद्धा युरिनमधून बाहेर टाकला जातो आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज द युरोक्रोम पिगमेंट सो तुमच्या कम्पोजिशनमध्ये काय काय पाहिजे तर त्याचा पेल येलो कलर आहे तो कशामुळे आहे तर युरोक्रोम पिगमेंटमुळे आणि ते आपल्या फूड आणि वर डिपेंड असतं की कम्पोजिशन कसं का असणार आहे त्याच्यानंतर कशापासून कंपोज झालेलं आहे इट इज कम्पोजड ऑफ नाईन्टी फाय पर्सेंट वॉटर टू पॉईंट फाय पर्सेंट युरिया युरिक ॲसिड क्रियाटेनिन अँड युरोक्रोम पिगमेंट ओके हे तुम्हाला दोन पाठ झालं पाहिजे तुमच्या लक्षात असलं पाहिजे ओके okay, कारण हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे की युरिनचं कॉन्सन्ट्रेशन आता तुम्ही बऱ्याचशा ब्लड रिपोर्ट्स बघता युरिन रिपोर्ट्स बघता त्याच्यामध्ये याच सगळ्या गोष्टी असतात ब्लडमध्ये काय कम्पोजिशन आहे युरिनमध्ये काय कम्पोजिशन आहे बघा तुम्ही रिपोर्ट्स बघितला तर त्याच्यामध्ये हे सगळे कंटेंट असतात युरोक्रॉम पेगमेंट असेल ओके युरियाचा पर्सेंटेज असेल वॉटर पर्सेंटेज असेल तर हे सगळंच तिथं दिलेलं असतं त्यामुळे हे उपयोगी आहे तुम्हाला लक्षात ठेवा

एक्सक्रीट करतो आहे बॉडीमधून ओके द रेग्युलेशन ऑफ युरिन टेक्स प्लेस इन टू वेज आता या, या युरिनचं रेग्युलेशन करणंसुद्धा गरजेचं आहे ओके म्हणजे okay, कॉन्सन्ट्रेशन असेल तर त्याच्यामध्ये वॉटर ॲड करणं जास्त वॉटर असेल तर त्यातलं वॉटर रिऑ करणं हे सगळं गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी दोन पद्धती आहेत वन इज थ्रू ए डी एच अँटीडायोडिक हार्मोन अँड सेकंड वन इज इलेक्ट्रोलायटिक रिॲक्स ऑप्शन थ्रू आर ए ए एस आता ह्या ज्या दोन टेक्निक आहेत ओके okay, खूप इंटरेस्टिंग आहेत याच्यातून आपल्या किडनीचं रेग्युलेशन आता याच पार्टला रेग्युलेशन ऑफ युरिया यूरी युरिन यालाच आपण रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शनसुद्धा म्हणू शकतो आणि हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे की युरिनचं रेग्युलेशन कसं केलं जातं किंवा किडनीचं फंक्शनिंग कसं रेग्युलेट केलं जातं we will see this point in the next lecture regulation of kidney function or regulation of urine okay by through two ways through adh and through electrolytic reabsorption through ras okay thank you